नमस्कार मी भागवत कुरुंद उच्च माध्यमिक शिक्षक कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा मित्र हो आपण यत्ता बारावीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण दुसरे या प्रकरणाच्या अंतर्गत आदिवासी समुदाय आणि ग्रामीण समुदाय यांचा अभ्यास गेल्या काही व्हिडिओमध्ये केलेला आहे आजच्या तासिकेमध्ये आपण भारतीय समुदायातील शहरी समुदायाचा अभ्यास करणार आहोत तर शहर म्हणजे काय शहराच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत याचा आपल्याला प्राधान्याने विचार करावा लागेल शहरी समुदायाचे यथार्थ आकलन होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या असणाऱ्या समाजशास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्यांचा अभ्यास करावा लागेल तर शब्दकोशामध्ये ज्या समाजामध्ये आधुनिक औद्योगिक स्वरूपाचे नागरीकरण झाले आहे आणि जेथील सांस्कृतिक परंपरा वैविध्यपूर्ण आहे तो समाज म्हणजे शहरी समुदा समाज होय अशा प्रकारची व्याख्या करण्यात आलेली आहे याबरोबरच मॅक्स वेबर यांनी शहरी समुदायाच्या व्याख्यांच्या लक्षणावरून काही त्या ठिकाणी मुद्दे स्पष्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये ठराविक भूप्रदेश बाजारपेठ कायदेसंहिता आणि न्यायव्यवस्था त्याबरोबरच शहरी नागरिकांच्या संघटनेतून नागरी सहकार्याची जाणीव आणि शहरातील अधिकारी नेमण्यासाठी शहरातील नागरिकांना पुरेशी राजकीय स्वायत्तता अशा प्रकारच्या बाबींचा उल्लेख केलेला आहे एकंदर शहर म्हणजे काय तर शहरी समाजामध्ये जी काही वेगवेगळी जीवनपद्धती असलेली गावे शहरे आणि महानगरे यांचा या ठिकाणी समावेश होत आहे आज शहरामध्ये नवनवीन अशा प्रकारे लोकांनी एकत्र येऊन शहरी समुदायास उदयास आलेला आहे थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारची असणारी विविध अंगी अशा प्रकारची असणारी वैशिष्ट्ये ही शहरी समुदायाची असलेली आपल्याला पाहावयास मिळत आहेत तर या असणाऱ्या शहराचे यथार्थ आकलन होण्यासाठी आपल्याला शहरी समुदायाची काही वैशिष्ट्ये जी आहेत ही विचारात घ्यावी लागतात त्याच्यामध्ये नंबर एक वैशिष्ट्य जे आहे आणि ते म्हणजे बहुजीनशीपणा शहरी समुदायामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक अशा प्रकारचा असणारा बहुजीनशीपणा आढळतो थो। म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या जाती भाषा धर्म इत्यादी बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असणारे संमिश्र विचारसरणी असणारे लोक हे शहरामध्ये एकत्र राहत असतात विश्वव्यापी व सहनशील अशा प्रकारचे असणारे हे जे गुण आहेत हे गुण या लोकांमध्ये असतात तर वेगवेगळ्या असणाऱ्या कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या असणाऱ्या भूप्रदेशातील लोक हे शहरामध्ये स्थलांतरित होत असतात आणि शहरामध्ये येत असताना आपली असणारी विचारसरणी आपली असणारी संस्कृती आपले असणारे विचार रूढी परंपरा ते सोबत घेऊन येत असतात आणि त्याच्यामुळे शहरामध्ये अशा प्रकारची असणारी बहुजनशी विचारसरणी असणारे लोक जे आहेत हे एकोप्याने राहत असतात त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे लोकसंख्येची अधिक घनता थोडक्यात एक चौरस किलोमीटरमध्ये जेवढे लोक राहत असतात त्या असणाऱ्या लोकसंख्येला लोकसंख्येची घनता असे म्हटले जाते शहरामध्ये लोकसंख्येची अधिक घनता हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असणारं वैशिष्ट्य आहे कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक हे वस्ती करून राहत असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही मोठ्या प्रमाणावरती असते शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लोकसंख्येची घनता असलेली आपल्याला दिसून येते थोडक्यात आर्बन ऑक्टोपस ही जी असणारी संकल्पना आहे थोडक्यात शहरामध्ये असणारे जे काही वेगवेगळे आहे भाग आहेत या वेगवेगळ्या भाग वेगवेगळ्या भागातील असणारे जे काही सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधा या शहरातल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असतात ग्रामीण भागातल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असतात आणि त्यामुळे शहरामध्ये असणाऱ्या ठराविक भागामध्ये लोकसंख्येची असणारी घनता ही जास्त असते म्हणजे त्याच भागामध्ये जाऊन लोकांना राहायला आवडते किंवा तशा प्रकारे त्या ठिकाणी ती जी असणारी परिस्थिती आहे ही त्यांना सुरक्षित वाटते आणि त्याच्यामुळे त्या भागाकडे लोकांचा ओढा हा जास्त असतो नंबर तिसरं वैशिष्ट्य आहे भिन्न भिन्न, भिन्न व्यवसाय अर्थात ग्रामीण भागाप्रमाणे इथे एकच व्यवसाय नसतो तर लोकांचे व्यवसाय हे जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात ज्याला ज्याला ज्या ज्या प्रकारचं असणारं कौशल्य ज्याच्याकडे आहे त्या कौशल्यानुरूप ती व्यक्ती शहरामध्ये व्यवसाय करत असते थोडक्यात व्यवसायाचे विशेषीकरण झालेले असते म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये हे जे काही लोक राहत असतात ते त्या ठिकाणी आपले जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी लोकांच्या सान्निध्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते राहत असतात याबरोबरच त्या असणाऱ्या भागामध्ये शेती हा व्यवसाय तर नसतोच परंतु बिगर शेती जे असणारे जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय त्या ठिकाणी केले जातात याबरोबरच वर वेगळ्या प्रकारचे असणारे उत्पादन व्यापार वाणिज्य व्यावसायिक आणि शासकीय सेवा यावरती हे लोक स्वतःची असणारी उपजीविका करत असतात म्हणजेच येथे असणाऱ्या लोकांचा प्रत्येकाचा व्यवसाय जो आहे हा स्वतंत्र असलेला दिसून येतो त्यामध्ये त्या ठिकाणी ऐच्छिक मंडळ स्थापन होत असतात त्यांची असणाऱ्याही संघटना असतात परंतु वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या आप कौशल्यानुरूप हे लोक व्यवसाय करत असतात चौथं वैशिष्ट्य सामाजिक गतिशीलतेचे अधिक प्रमाण सामाजिक गतिशीलता म्हणजेच काय शहरी भागातील लोक जेव्हा सामाजिक वर्ग व्यवस्था आत्मसात करतात तेव्हा जाती व्यवस्था क्षीण होऊन त्या ठिकाणी वर्गव्यवस्था ही येत असते त्याच्यामध्ये गतिशीलता ही निर्माण होत असते एका ठराविक ठिकाणी हा समाज हा स्थिर होत नसतो तर अर्पित दर्जापेक्षा आरजित दर्जाला या ठिकाणी विशेष महत्त्व असते शिक्षण आणि व्यवसायामुळे हे लोक हा दर्जा स्वतः प्राप्त करत असतात आणि त्यामध्ये नेहमी प्रोग्रेस करत राहतात किंवा बदल करत राहतात थोडक्यात हे जे लोक आहेत हे लोक गुणवत्तेवर आपला दर्जा हा ठरवित असतात किंवा वाढवीत असतात पाचवं वैशिष्ट्य दुय्यम नातेसंबंध शहरी समुदायामध्ये नातेसंबंध हे दुय्यम स्वरूपाचे आहेत येथे ग्रामीण भागाप्रमाणे प्राथमिक स्वरूपाचे नातेसंबंध नसतात किंवा समोरासमोर येऊन संपर्क साधण्याची शक्यताही कमीच असते अलीकडे दळणवळणाची साधने असल्या वाढल्यामुळे अगदी या दळणवळणाच्या साधनांचा वापर करून शहरामध्ये लोक हे एकमेकांच्या संपर्कामध्ये राहत असतात त्यालाही त्या ठिकाणी थे गरजेनुरूप ते संवाद साधत असतात त्याच्यामुळे याला औपचारिकपणे त्या ठिकाणी ते संवाद साधत असतात येथे अगदी जवळ आणि समोरासमोर संबंध हे नसतात त्यामुळे सुद्धा इतर लोकांशीही यांचे नातेसंबंध असतात किंवा संबंध असतात सांस्कृतिक वैविध्य क्लब बगीचे उपहारग्रह चित्रपटगृहे बाजारपेठा नोकरीची ठिकाणं याच्यासाठी याच्या माध्यमातून या, या, मा या लोकांचे असणारे संबंध निर्माण होत असतात आणि त्याच्या माध्यमातून ते आपला वेळ घालवत असतात अशा प्रकारची असणारी संस्कृती आपल्याला शहरामध्ये पाहावयास मिळते नंबर सहावं वैशिष्ट्य बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था शहरामध्ये आर्थिक संघटन हे बाजारपेठ आणि चलन अर्थव्यवस्थेवर आधारित असते बाजारपेठ विकसन हे आजच्या शहरी केंद्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे थोडक्यात ई मार्केटिंग ई बिझनेस आज ऑनलाईन बाजारपेठांचा पर्याय देखील खुला झालेला आहे ही बाजारपेठ नफा आणि नफ्यावर आधारित असलेली आपल्याला दिसून येते ज्यामुळे व्यक्तिकेंद्रित वर्तनाला चालना मिळत असते नंबर सातवं वैशिष्ट्य सुधारित पायाभूत सोय आणि सुविधा ग्रामीण आणि आदिवासी भागाच्या तुलनेमध्ये शहरामध्ये सोयी आणि सुविधा मोठ्या प्रमाणावरती असतात कारण या, या सुविधांचा लाभ घेणारे मोठ्या प्रमाणावरती असतात आणि त्याबरोबरच त्याच्यामधून असणारी जी काही इन्कम आहे मिळकत आहे ही शहरी भागामध्येच मोठ्या प्रमाणावरती असले दिसून येते उदाहरणार्थ गॅस टेलिफोन पिण्याचे पाणी इंटरनेट रस्त्याचे जाळे विमानतळे मेट्रो रेल्वे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे मॉल हे आपल्याला शहरामध्ये पाहावयास मिळतात ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी दिसून येत नाहीत त्यामुळे या सगळ्या सुविधांचा अभाव ह्या सुविधांचा जो काही समावेश आहे हा समावेश या असणाऱ्या शहरी समुदायामध्ये असतो अगदी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा या ठिकाणी लोकांना वेळेमध्ये पुरवण्याचं काम हे शहरामध्ये होत असते त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जे आहे विभक्त कुटुंब पद्धती शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीचा असणारा कामधंदा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो आणि शहरामध्ये आल्याच्यानंतर काम करण्यासाठी ज्या भागामध्ये त्या ठिकाणी कामं आहे त्या कामाच्या ठिकाणी हे लोक राहत असतात त्यामुळे एकत्र ठिकाणी राहणे शक्य होत नसते त्यामुळे शहरामध्ये विभक्त कुटुंबपद्धती आपल्याला पाहावयास मिळते व्यक्ती केंद्रिततेमुळे ही विभक्त कुटुंबपद्धती ही आलेली आहे व्यक्तीचं काम आणि कामाचं ठिकाण याला या ठिकाणी विशेष महत्त्व आहे कारण या ठिकाणी काम जर त्या ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी ती व्यक्ती राहणे पसंत करत असते किंवा त्याला ते शक्य असते त्यामुळे व्य कुटुंबाच्या विकासापेक्षा व्यक्तीच्या विकासाला साधारण असे महत्त्व असते नंबर नऊ वर्गीय जाणीव येथील लोक जे आहेत हे वेगवेगळ्या वर्गामध्ये राहत असले आपल्याला पाहावया मिळतात मग ते हे जे लोक आहेत हे पुरोगामी अशा प्रकारचे असणाऱ्या स्वरूपाचे आहेत विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रातील आधुनिक घडामोडीशी यांचा संबंध येतो त्यामुळे आपल्या असणाऱ्या हक्काची जाणीव निर्माण होते हक्काचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या चळवळीत हे लोक सहभागी होतात त्यामुळे आपल्या वर्गाचे हित जोपासण्यासाठी हे लोक जे आहेत हे एकत्र येत असतात त्यानंतर दहावं वैशिष्ट्य औपचारिक सामाजिक नियंत्रण सामाजिक नियंत्रण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजेच व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच समाजाने घालून दिलेले जे नियम आहेत या नियमांचं पालन करणे हे प्रत्येक समुदायातील लोकाला बंधनकारक असतं ग्रामीण भागामध्ये अनौपचारिक स्वरूपाचे सामाजिक नियंत्रण असते परंतु शहरी भागामध्ये औपचारिक नियंत्रणाला प्राधान्य दिले जाते कारण इथे बहुतांशी लोक जे आहेत हे एकमेकांच्या अपरिचित असतात त्याच्यामुळे यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरामध्ये कायदे पोलीस या न्यायालये यांची असणारी निर्मिती ही झालेली असते किंवा त्यांच्या माध्यमातून यांच्या असणाऱ्या वर्तनावरती नियंत्रण ठेवले जाते थे। त्यामुळे आता कुटुंबात वरिष्ठ धार्मिक नेतृत्व आणि त्याबरोबरच शिक्षक आणि त्याबरोबरच समाजातील असणारे जे काही प्रतिष्ठित लोक आहेत ह्या प्रतिष्ठित लोकांकडून व्यक्तीच्या वर्तनाचं का नियंत्रण करणं गमी हे आता कमी झालेलं आहे आणि त्याची जबाबदारी कायदा न्यायव्यवस्था पोलीस तुरुंग या व्यवस्थेकडे गेलेली आपल्याला दिसून येते नंबर अकरा वैशिष्ट्य गुंतागुंतीचे श्रमविभाजन ग्रामीण भागामध्ये अगदी सरळ सरळ व्यक्तीची कामे ही ठरलेली असतात स्त्रियांची कामे पुरुषांची कामे लहान मुलांची कामे ही ठरलेली असतात परंतु शहरामध्ये मात्र अतिशय गुंतागुंतीच अशा प्रकारचं असणारं श्रमविभाजन असतं इथं विशेषीकरण आढळते प्रत्येक असणाऱ्या लोकांच्या गरजेनुसार कामाच्या असणाऱ्या सुविधा पुरवणारे लोक हे शहरी समुदायामध्ये असतात उदाहरणार्थ एखादा बांधकाम व्यवसाय असेल बांधकाम व्यवसाय असल्याच्या नंतर या बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा आपण पाहतो की कन्स्ट्रक्शन करणारे वेगळे फरशीचं काम करणारे वेगळे प्लास्टरचं काम करणारे वेगळे खिडक्यांचे स्लायडिंगचे कामं करणारे वेगळे नळाची कामं करणारे वेगळे आणि त्याबरोबरच विद्युत व्यवस्थेची कामं करणारे वेगळे रंग देणारे वेगळे अशा प्रकारे त्या ठिकाणी हे जे काही श्रमविभाजन आहे हे श्रमविभाजन झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं वैद्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पाहतो की स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ रेडिओलॉजिस्ट बालरोगतज्ञ तज्ञ अशा प्रकारचे असणारे हे जे काही विभाजन आहे हे विभाजन आपल्याला शहरी समुदायामध्ये पाहाव्यास मिळतं तर अशा प्रकारे या असणाऱ्या शहरी समुदायामध्ये जे काही राहणारे लोक आहेत या लोकांच्यामध्ये ज्या ज्या काही विचारसरणी आहेत त्या विचारसरणीचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केल्याच्यानंतर त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास केल्याच्या नंतर शहराचं असणारं यथार्थ आकलन जे आहे हे आकलन होण्यास आपल्याला मदत होते तर या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी